राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून वापरण्यात येत असलेल्या शरद पवार यांच्या फोटोवर आता खुद्द शरद पवार यांनीच आक्षेप घेतला आहे. तसंच आपला फोटो वापरू नये असा सज्जड इशाराही शरद पवार यांनी दिला आहे. अजित पवारांच्या गटाकडून वापरण्यात येणाऱ्या पोस्टरवर शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मात्र या सर्व संदर्भात कायदा काय सांगतो माहिती आहे का? कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत जाणून घ्या तज्ज्ञांकडून. नमस्कार, मी ऍडव्होकेट यत्नेश चंद्रकांत कदम. महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झालेला आहे, जो जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्याबद्दल कायदा काय सांगतो? शरद पवार साहेब यांचा फोटो अजित पवार गट वापरू शकतो का? त्याबद्दल कायदा काय सांगतो? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला सामाजिक किंवा सार्वत्रिक चळवळीत स्वतःला वाहून घेते, सामाजिक कार्य करते, तेव्हा त्याचे फॉलोअर्स, त्याला त्याच्या विचारांना मानणारा वर्ग हा त्या व्यक्तीचा फोटो नक्कीच वापरू शकतो. परंतु जेव्हा शरद पवार साहेब स्वतः म्हणतात की तुम्ही माझ्या विचारांशी विद्रोह केलेला आहे, भारतीय जनता पार्टीला माझ्या मनाच्या विरोधात सपोर्ट केलेला आहे, तुम्ही माझा फोटो वापरू नका, तेव्हा नक्कीच ते स्वतःचा फोटो कुठल्या तरी एका गटाला वापरण्यापासून बंदी आणू शकतात व त्याच्यावर कायदेशीर दाद मागू शकतात. तो कायदाही त्यांना संरक्षण देऊ शकतो व अजित पवार गटाला सूचना देऊ शकतो की तुम्ही शरद पवार साहेबांचा फोटो वापरू नका. आता राहिला प्रश्न चिन्हाचा. चिन्हाच्या बाबतीत कायदा काय सांगतो? तर 1950 साली घटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की चिन्हाची गरज आहे. का? कारण त्यावेळी त्या परिस्थितीत भारतात असलेली निरक्षर, भारतात साक्षरतेचं प्रमाण तेव्हा 18.33% होतं. पण निवडणूक आयोगाला नेहमी वाटत होतं, सारखं वाटत होतं की जर आपण निवडणूक लावली 1951ची जी पहिली सार्वत्रिक निवडणूक होती, तेव्हा निरक्षरतेमुळे भारतातील लोकांना पक्षाचं नाव किंवा उमेदवाराचं नाव वाचता येणार नाही, त्याच्यामुळे पक्षाला एक चिन्ह असावं, त्यातूनच सिम्बॉल म्हणजे चिन्हाची निर्मिती झाली. चिन्ह त्या पक्षाची एक मतदारांची एक पेटी असत, एक ठराविक मतदार वर्ग त्या चिन्हामध्ये पक्षाला जात असतो. त्याच्यामुळे अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह हवं आहे. परंतु ते हवं असण्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता आपण बघतोय की अफिडेव्हिट्स घेणं दोन्ही गटाकडून चालू आहे. निवडणूक आयोगाकडे जाण्यासाठी व स्वतःचं निलंबन वाचवण्यासाठी 53 किमान 37 आमदार अजित पवार गटाकडे असणं आवश्यक आहे. जर त्यांच्याकडे 37 आमदार असतील तर ते पक्षावर किंवा पक्षाच्या चिन्हावर नक्कीच दावा करू शकतात. परंतु 37 एकही आमदार जर त्यांच्याकडे कमी असेल तर त्यांचं निलंबन होणं हे अटळ. आता निवडणूक आयोग जे उद्धव ठाकरेगड वर्सेस एकनाथ शिंदेगड जो त्यांच्याकडे प्रकरण गेलं होतं, त्याचा जो निकाल लागला तोच रिपीट देईल का? तर नाही. कारण तेव्हा माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब यांचं निकालपत्र आलेलं नव्हतं. त्याच्या निकालपत्रात स्पष्ट म्हटलंय की फक्त जास्त आमदार असणं म्हणजे पक्ष नाही. त्यांनी फार गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन्सला फॉलो करूनच निवडणूक आयोग यावेळी स्वतःचा निकाल देईल असं मला वाटतं. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.